C5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. तुमच्यात मी काही बोललो तर चालेल का? आलाप? अरे असं काय करतोयस? तुमचं आमचं असं काही नाही. अरे आलाप, अरे आम्ही सगळे तुझ्या भल्यासाठीच करतोय. नाही, तुझं सगळं बरोबर आहे दादा, पण जी गोष्ट माझ्या भल्यासाठी चालली त्यात मी नको का? नेमकं काय म्हणायचंय तुला? मालती बघ, आलाप थांबा, बोलू द्यात त्याला. बोल. विषय माझ्या लग्नाचा चाललाय ना, मग त्या चर्चेत मी असायला हवं असं नाही वाटत तुम्हाला? तू इथे असायला हवास असं इथे असलेल्या प्रत्येकाला वाटत, पण सध्या तू आणि तुझं मन फक्त एकाच व्यक्तीचा विचार करत, जुई. तुला जुई शिवाय दुसरं काही दिसतं का? कारण माझं तिच्यावर प्रेम. जे मला मान्य नाही आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतलाय. मग हा निर्णय घेताना माझा नाही, पण ज्या मुलीशी माझं नातं जोडताय तुम्ही, त्या मुलीचा तरी विचार केलायत का? आलाप, काय बोलतोयस तू? मी हे कोमलच्या बाजूने बोलतोय दादा. तिला हे माहितीये का की तिचं लग्न ज्या मुलाशी ठरवलं जातंय त्या मुलाचं ऑलरेडी दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. गेली 3 वर्ष त्याच्या आयुष्यात आहे. याची कल्पना आम्ही देऊ कोमलला. मग आताच आपण देऊ ना तिला कल्पना? आणि तुम्ही कशाला? मी सांगतो सगळं खरं खरं, आणि सगळं ऐकल्यानंतर ती या लग्नाला तयार होते का ते आपण बघू. आलाप, अरे वहिनी, आपण तिलाच उत्तर विचारू ना. चला आई, आपण आलापला थांबवलं पाहिजे, नाहीतर या सगळ्यात ना कोमल गोंधळून जाईल. हो ग, कळतंय मला. चल चला लवकर. कारणच तसे. संध्या, देव काय म्हणतो? आपण दुसऱ्यांसाठी झटत राहायचं, त्याच फळ आपल्याला नक्की मिळत. झाले तरी काय, माझ्या देवाने आज माझ्या चांगल्या वागण्याचं फळ दिलं. हो का? हो. संध्या, तस बघायला गेलं तर या घरात मी पाहुणी आहे, बरोबर? बरोबर. तरी पण आज मला काकूंनी बोलून माझ्या मनात काय हे विचारलं, माझं लग्नाबद्दलचं मत विचारलं. काय बोलतायत काय तुम्ही? मग तुम्ही काय बोलला त्यावर? मी काय बोलणार, ते सगळे मोठे आहेत, ते माझ्या भल्याचाच विचार करतील. म्हणजे उदय दादा आणि कोमल ताईची जोडी फिक्स. संध्या, एक सांगू, मला या गोष्टीनेच भरून आलंय की या घरातली माणसं माझा विचार करतात. तुम्ही एवढ्या चांगल्या आहात तर तुमचा विचार करणारच ना. या घरातली माणसं एवढी चांगली आहेत की मी या घरातली पाहुणी असून सुद्धा मला घरच्यांसारखी वागणूक देतात. तुम्हाला पण घरातलीच बनवणार आहे, मग वागणूक पण तशीच देणार ना. माझ्यासारख्या गावातून आलेल्या मुलीची हे एवढी दखल घेतात, एवढी काळजी करतात. आता घरच्या सुनेची काळजी घेतलीच पाहिजे ना. संध्या, मी खूप खुश आहे आज, खरंच. कोमलला जरी मी काही बोललो तरी तिला त्यातलं काहीच कळणार नाही, कारण तिला ह्याचा आनंद आहे की घरातली माणसं तिचा विचार करतात. बाकी काय चाललंय हे तिला माहीत सुद्धा नाही. तिला उलट सुलट बोलून तिचा आनंद कमी करायला नको. उगाच घरातल्यांच्या वागणुकीचं राग तिच्यावर निघायला नको. मी कोमलला काहीच बोललो नाही, कारण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद, तुम्ही तिच्या लग्नाचा विचार करतायत म्हणून खुश आहे ती. तिला हे माहित नाही कि तिच्यापासून खरी परिस्थिती लपवली जाते. कोमल पासून कोणीही काहीही लपवत नाहीये.
आणि मुळात कोमलचं लग्नाबद्दल काय मत आहे एवढंच विचारलंय आम्ही तिला. पण दादा आपण ते का विचारतोय? तुमच्या मनात काय आहे ना हे न कळणं इतपत मी तरी लहान नाही. हे कळतंय ना तुला? मग ऐक, ती मुलगी या घरची सून होण्याच्या पात्रतेची आहे आणि म्हणून आम्ही हा विचार करतोय. मग हा विचार करताना तिचा पण विचार करा. तिला तुमच्याबद्दल आदर आहे, प्रेम आहे, असं काही वागू नका ज्यामुळे तिच्या ह्या भावनेला तडा जाईल. प्रेम ही भावना मग ती कुठल्याही व्यक्तीबद्दल असो किंवा कुठल्याही नात्याबद्दल, ती निर्माण व्हायला वेळ लागतो पण त्या भावनेला तडा लगेच जाऊ शकतो. आणि जुईमुळे आमच्या ह्याच भावनांना तडा गेला असं मी म्हटलं तर काय ना, एखाद्या व्यक्तीला पाण्यात बघायचंच ठरवलं ना मग ती व्यक्ती कितीही चांगली वागली तरी ती आपल्याला वाईटच दिसते. जुईच्या बाबतीतही तसंच झालं. म्हणजे जुई आणि तिच्याबद्दलच्या गैरसमजांमुळे ती या घरापासून लांब गेली. त्यात तिचा काहीच दोष नाही. हा आता हे फक्त मलाच समजलं पण हे जेव्हा तुम्हाला समजेल ना तेव्हा तुम्हाला माझी बाजू पटेल. पण एवढंच सांगेन की माझा नाही पण निदान कोमलचा तरी विचार करा. काहीतरी चुकतंय अजून पण नेमकं काय? जुई बसली होती तसं पुन्हा एकदा ट्राय करावा का? बसून करून बघूया. अमृता, अमृता, कैलास कशाला हाक मारतोयस? जरा इकडे ना बघ ना. काय रे, काय चाललं तुझं? तू जरा आरशा जवळ जा ना प्लीज. आणि मी मंत्र म्हटला की तू आरशात बघ मी नेमक्या कुठल्या रूपात दिसतोय. म्हणजे मंत्र म्हटल्यावर मी जर तुला मनुष्य रूपात दिसलो तर समजायचं की मंत्राने त्याचं काम केलं. आणि समजा नाग रूपात दिसलास तर? शोध चालू ठेवायचा. ठीक आहे चल मी ट्राय करतो. ओम राम रीम स्त्रम स्त्राम स्त्रीम स्वम ओम फस मनुष्य रूपा. अरे हो, नागच दिसतोयस. केलास तू मंत्र? तू बरोबर लिहून घेतलास ना? अगं मंत्र बरोबर लिहून घेतला, ती पोझिशन पण बरोबर होती माझी. आई बाबा काय झालंय? अगं तुझा बाबा तो मंत्र त्याला का लागू पडत नाहीये ह्याचा शोध घेतोय. करेक्ट करेक्ट. हा मंत्र तुझ्यावर जर लागू पडला तर तो माझ्यावर का लागू पडत नाही याचं उत्तर मिळेल आपल्याला. अमृता तू जरा तिथे त्या पोझिशनला बसून तो मंत्र म्हणून बघ. नाही अमृता प्लीज माझा ऐक, हे खूप गरजेचं आहे आपल्यासाठी. कैलास पण ये प्लीज. एकदा मी म्हणतो म्हणून ट्राय कर बस. मंत्र लक्षात आहे ना? माझं पाठांतर तुझ्यापेक्षा जास्त चांगलंय. अगं मी मंत्राबद्दल विचारतोय, या मंत्राबद्दल पाठ आहे का? पोझिशन लक्षात आहे? पोझिशन हो. रीम स्त्रम प्राम स्त्रीम स्वम ओम फस मनुष्य रूपम.
Z5 ऐप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।